तर डाल बघताय तुम्ही, महाराष्ट्र केसरी, कोळ्याचं मैदान आणि तात्या आहेत. तात्या मैदान हे राहिलं होतं, मी स्वतः होतो सुंदरचं. हां, म्हणजे सुंदरच्या बंदी उठली, बंदीनंतर आम्ही या मैदानात आलोच नव्हते. एक डोक्यात ते होतच, परवा कर्जतला जरी पळवलं तरी डोक्यात एकच चित्र होतं की कोळ्याच्या मैदानाला जायचं. सुंदर तर असं म्हणता येईल एकंदरीत त्याच्या कारकीर्द. नक्की अंदाज लागलाच नाही तुम्हाला अजून, नक्की हा बैल कधी काय करेल? मला सर्व गोष्टीचा त्याचा अंदाज आहे. हा का? मी त्याचा मालक आहे. पण आज अपेक्षित होतं का की एक 100%? सकाळी सगळ्यात पहिला बैल आमचा इथे उतरला होता. बर, त्यावेळेस सांगितलं होतं की तू म्हणाल की आज एक नंबर करणार. बर, एक नंबर सकाळी. बर, सकाळी 7 वाजता सांगितलं होतं. होय. मित्रांनो, आता आत्मविश्वास मालकाकडे जातो, तोच आत्मविश्वास बैलाकडे जातो. तुमच्यावर नवीनच मैदानात आलेत नाव तुमच्या भेट झाली ना? हा, दिसतायला. हा, चिंतू भंडारी. हा का? आयडूसंत. बर, कारगिल ग्रुपच्या नावाने पळतो आम्ही आमच्या पहिला. बर, पहिले कारगिल पळत आमचा एक नंबर मध्ये. बर, मुंबईला कोणालाच तो बाजी नव्हता देत. बर, त्याच्यानंतर हा पळतो, 2-3 बैल पळतात आमची. बर बर, तात्या कसं होतं म्हणजे पैरा म्हणजे अनपेक्षित आहे, कोणाला माहीत नव्हतं की हे आणि हे समीकरण जुळेल, तर कसा विषय होता? समीकरण कळलं नाही. हे समीकरण आम्ही 1-15 दिवसापूर्वी जुळलं होतं, मुंबईत गेलो होतो आम्ही महोत्सवाला, त्यावेळेसच आमच्या दोघांचं बोलणं झालं. त्यांचं एक म्हणणं झालं होतं भंडारी सीटचं की बाबा एकदा आपण सुंदर आणि सुंदरची गाडी पळूया. त्यावेळेस तिथं पळताना मी पाहिला होता, खूप छान पळाला होता. थोडं डोक्यात माझ्या आई चित्र होतं तेच की त्या पद्धतीचं मैदान आलं पाहिजे, त्यावेळेस त्याचं नियोजन करू. हा, म्हणजे मातीचं मैदान. तात्या सुंदरनं अनेक विजय मिळवलेत, तर मला सांगा की आजचं महाराष्ट्र केसरी झालेलं आहे सुंदर, तर नक्की कुणाच्या आठवण येतील? हा विजय कुणाला समर्पित करणार? हा विजय समर्पित करण्याचं एकच विषय की आमचे सहकारी कैलास जोशी, पंढरीनाथ फडके यांचं 21 तारखेला निधन झालं. आणि हा आजचा विजय खरोखर म्हणजे शेट येतं असतं तर त्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं असतं. आणि आजचा विजय त्यांच्या स्मरणार्थ मी समर्पित करतो त्यांना. बर, तर तात्यांचे तर भरपूर मुलाखती घेतल्यात, आता त्यांच्या टीमकडे जाऊया आणि टीमच्या मुलाखती घेऊया. कारण तात्या चेहरा असतो पण मागं भरपूर करणारी कष्ट करणारी लोक आहेत, तर चला त्यांच्याकडे जाऊया. एका पराभवानं बैल संपत नसतो असं ज्या बैलाला म्हटलं पाहिजे तो बैल सुभाष तात्या मांगडे आणि महाराष्ट्राचा लाडका बैल सुंदर. तर सुंदरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे, वय झालं किती काय त्यानं संकट बघितली तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घेणारा हा आहे सुंदर. आणि महाराष्ट्र केसरी 2024 जे कोळ्याचं मैदान होतं त्याचा मानकरी झाला आहे सुंदर. काय सांगाल, राहिलो होतं काय कोळ्यात? हो, कोळ्याला पहिल्यांदा बैल पळला आपला. हा, पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षीच एक नंबरचा मानकरी झाला. आणि मला वाटतं हे मैदान म्हणजे करत नव्हता किंवा काय काय होत नक्की विषय होता? नाही, असं मैदान तेव्हा बंदी होती त्यामुळे आम्ही आलोच नव्हतो कधी. गेल्या पहिल्या वर्षी काय आलो नाही मैदानात, चालू झाले मग. बर, पहिऱ्याचं नियोजन कसं झालं होतं? पहिऱ्याचं नियोजन आपलं बबलू सच्चेगावचा, त्यावर आमचं कॉन्टॅक्ट झालं होतं. कारण अपेक्षित नव्हतं की सुंदर हा घालाल म्हणून. नाही, त्यांचा फोन येत होता बबलूचा सारखा, बबलू म्हणजे बैल सारखा कंटिन्यू फोन करायचा, एक मैदान बैल द्या आम्हाला, दिला त्यांना एक मैदान. सुंदर तर वैशिष्ट्य मी पाहिलेलं, हा बैल आपल्याला वाटतं त्यावेळेस अनपेक्षित विजय मिळवतो, म्हणजे तुम्हाला बी वाटलं नसेल की आज एक नंबरच करू आपण? हो, नाही नाही ना, तसं नाही काय, बैलाचं बैलानं खूप नाव केलं ना, कधी नाराज केलं नाही बैलाने, म्हणजे एवढं वय झालं बैलाचं, ह्याच्या वरचे बैल काय काय थांबली बैल. बरं, मोबाईलला कधी नाराज केलं नाही आम्हाला. बरोबर, मी म्हणून म्हणलं महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि कोणाला अपेक्षित नाही तिथं सुंदर कधी येतो आणि गाडी मारून जातो आणि सगळ्यांची मनं जिंकतो. गाडी पळवणार आहे सगळ्यात महत्वाचे, सुंदर पळतोय पण पळवणारा महत्वाचा व्यक्ती आहे मामा. महत्वाचं म्हणजे बैलानं सुधाकर भाऊ जी बैल त्या बैलाला एक नंबरात नेलं. बरोबर, मी मामांचा उल्लेख केला, मामा कंटिन्यू सुंदर पळवतात. मामा, बैलगाड्याच्या क्षेत्रात किती वर्ष आहे तुम्ही? मी आता 15 वर्ष. 15 वर्ष झालं वेगवेगळी बैल पळवलं असेल. सुंदरचा विषय तुम्ही काय सांगाल, कारण तुम्ही सांगणार ही कोणालाच माहिती नाही. सुंदरचा विषय वेगळा आहे, सुंदर म्हणजे हो सुंदर आहे, त्याला कवा खालणं म्हणजे खाली हातातच ठेवावं लागतो, कवा त्याला हात लावायची गरज लागत नाही, त्याला बघायचीच गरज लागणार, फक्त दुसरा बैल पळवायचा एवढं डोक्यात. आणि मी ही बघितलंय
कधी तो असा इकडे गेला तिकडे गेला तो विषय नाही कधीच नाही कधीच नाही. आणि हे सगळ्यात जमीची बाजू आहे त्याड खाल्ल्या राहणार कधी ड्रायव्हर आहे म्हणून नाही सांगत त्याड बघायचं लागत नाही दुसऱ्याच बैलाकडे बघायला लागत. आणि तुम्ही हिप बघितला असेल अंधार झाला किंवा काय तो बैल म्हणजे तुम्हाला 100% गॅरंटी हा बैल सरळ येणार तीच वाटत नाही तेव्हा बसायची काय. त्यावेळेस पळवता आता आम्हाला सांगा पळवताना काय म्हणजे ज्यावेळेस सुरुवात होते कशा पद्धतीनं तो बैल पळतो आम्हाला तुम्ही सांगावं तुमच्या नजरेतून. त्यासारखं खाली स्पीडच नाही कोणाला 100 स्पीड शहाणा बैल खाली पण स्पीड जास्त तळ जास्त आणि दुसरा पुरत नाही खालच्या रान पळत नाही. आणि सगळ्याला माहिती झेंडाकडे बघून काय विषय होतो मामा त्याला सवयच लागली पहिल्यापासून ते झेंड्याकडेच बघतो हो ना. तुमचं काय हलकं होत असेल ह्याच्यामुळे हो लय हलकं खाली बघायचं लागत नाही त्या एडम. कारण कारण तुम्ही बाकी भरपूर सारी बैल आणलीत पण सुंदरनं तुमचं का हलकं केलं म्हणायचं बाकी आता महत्वाचं म्हणजे आत्ता बैलानं जे केलं ते असं वाटलं नव्हतं अपेक्षित नव्हतं की एवढा बैल पळ बैलानं खाली पसण्याची वरपर्यंत कुठंच बैला सोडून दिली. मी म्हणूनच म्हणलं अनपेक्षित विजय असा मिळवून देतो की परत एकदा सुंदरची चर्चा होते. आमचे 4 फेर झाले पहिल्यांदा तुटत तुटलं आमच्या गटाला परत गाडी आमची पावली बघू बघा मित्रांनो 4 फेर पळाले टेक्निकली 4 फेर पळाले जूट तुटलं काही कारणानं पण मी म्हणेन जूट तुम्हाला असं म्हणजे आपण म्हणून लक्की झालं का नाही की जूट तुटून 1 नंबरच केलं. मग आता तुम्ही एवढी पहिलं पळवता सुंदर जादूगर बी भरपूर पहिलं पळवलेत कुठली कुठली पळवलीत एकदा सांगा. मी बरेच पहिले पळले तर ते सगळे सांगता येणार पण मी सगळ्यात म्हणजे बरग्यांची कुरग्याच्या बरग्यांची जास्त दिली. हा बरं आता ह्या बैलांच्यात आणि सुंदरच्यात वेगळं पण काय म्हणजे भरपूर तुम्ही बैल पळवलेत. नाही शाणा बैल शाणा ना म्हणजे भेटी म्हणजे भीती ही विषयच नाही. ज्यावेळेस ड्रायव्हरला भीती नसते त्यावेळेस गाडी चांगलं झालं असतं. ह्याडं खालनं एक खालचं अख्खा निम्मरानं ह्याडं बघायचं लागत नाही एकच बैल पळवलं पण पुन्हा नंतर पळवलं मग तेवढं काय वाटत नाही. कोळ्याच्या म्हणजे मुंबईला आमची गाडी बिंजोडलाही पाहणार आहे. हो बिंजोडला पळणार बिंजोड मला मुंबईमध्ये गाडी पाहणार आहे. नवीन अपडेट दिली सुंदर मुंबईला पाळणार सुंदर बरोबर बरं. मग तुम्ही कोळ्याच्या मैदानात घेतलाय का म्हणजे पहिल्याच वर्षाचं महाराष्ट्र किती ड्रायव्हर. आता तुमच्या पुढे एक नवीन लागणार किताब की महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर. नाही कोळ्याच्या मैदानात पहिलंच वर्षी माझं फायनल. तर मी 1 नंबर 1 नंबर बरोबर. तर मी जास्त वेळ घेत नाही मामांचा गाडी हाणणं खूप म्हणजे अवघड काम असतं तसं म्हटलं तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तो त्रासही असतो म्हणजे स्टॅमिना भरपूर लागतो दम लागतोय. नाही काय नाही ना. तर त्यांना तो वेळ देऊया थोडं सेलिब्रेशनचाही एक वेळ असतो. तर चला आता ह्या सुंदरची माहिती घेतली तर आता दुसरा सुंदर कोण आहे ते आपण जाणूया. चला मग मित्रांनो पारंपरिक कोळेचं मैदान झालं महाराष्ट्र केसरी मैदान झालं तर ते नामांकित मैदान मानलं जातं महाराष्ट्र केसरीचा दर्जा आहे. तर इथं विजेती जोडी झाली सुंदर सुंदर दोन्ही सुंदर आहेत बैलही सुंदर आहेत गाडीही पळायला सुंदर. तर ह्या सुंदर विषयी माहिती विचारूया नक्की कुठला बैल आहे हा. बैला आकाशीनगर विंगचा आहे. आकाशीनगर खरेदी वगैरे कुठली आकाशीनगरच केली. होय विजय पाटील आकाशीनगर. होय मालकांचं नाव काय. विजय पाटील आकाशीनगर घाटावरती तिकडे कारगिल ग्रुप हेदुट नाही का करमशेठ पाटील बोपर. बरं बोपरला असतो कारण. बरं काय बैलाचं नक्की कुठून खरेदी केली म्हणजे तुम्ही सांगितलं तिथनं खरेदी आहे पण मूळ कुठलं आहे का तिथलाच आहे. गाडीतलं गाडी म्हैसूर गाडी इस्लामपूरमध्ये तिथून घेतलेलं बैल. होय साधारणपणे किती गुलाल झाले त्याचे. भरपूर गुलाल झाले गेल्या वर्षी महाराष्ट्र झाला आहे कोळ्याच्या मैदानात कडेने पळून. नाही 1 नंबर गेल तो महाराष्ट्र केसरी आपण म्हणू तो गुलालात राहिला. म्हणजे आपण म्हणून मोठ्या मैदानात गुलालात राहिलेला बैल जो 1 नंबर करू तो त्या मैदानाचा मानकरी महाराष्ट्र केसरी. बरं आत्तापर्यंत किती गुलाल झालेत. 8-10 गुलाल झाली आपल्या घाटावरती. बरं आणि मुंबईमध्ये 100-125 बिंजोड झाले एक मारणार. आता पायऱ्याचं विशेष आहे म्हणजे काय झालं वेगळा पायरा हे कोण म्हणजे असं कल्पना करू शकत नाही की हे पायरा होईल सुंदर सुंदर कसं विषय झाला काय. ते तर विजय पाटलांनाच माहिती भाऊना भाऊ सगळे नियोजन करतात बक्षीस वितरण असेल किंवा इकडे तिकडे असतात. तुमची टीम आहे ऋषीमांचा फोन आलेला पायऱ्यासाठी. ऋषी बरं 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 कुणाचा फोन आला होता. ऋषी आपले तात्यांच्या सोबत असतील ते ऋषी त्यांचा कॉल आला. हा त्यांचा कॉल आला आणि करायचं. तुम्हाला अपेक्षित होतं का की ह्या पद्धतीनं आपल्याला निर्णय लागेल कारण कुलालाच बसल माहिती पण 1 नंबर येईल वाटलं होतं का. वाटलेलं वाटलेलं गाडी चांगली पळल्या दोन्हीचं खांदं लागलं ना प्रत्येकाला थांब खांदं लागलं दोन्ही पण. बरं हा कसा पळतो खांशी कुठली. उजवीनच पळतो आत बाहेर काही टेन्शन नाही पब्लिकला फुल पळतो. पब्लिकला पळतो जसं तुम्ही मुंबईचा उल्लेख केलेला आहे मुंबईचा उल्लेख केला आहे मुंबईला पळणारा बैल. पण काय होतं ज्यावेळेस आपण पायरा करतोय त्यावेळेस असतं की म्हणजे
प्रत्येकाची पळण्याची शैली वेगळी आहे, सुंदरची वेगळी आहे, हे जी आहे तर ही जी शैली कशी आहे पळण्याची, खालून जरा कमी पोहतो येऊ आणि जसं जसं 2-3 पुढे गेला की स्पीड वाढत जाते, खालून जरा तळ कमी आहे बैलाला, बर तळ कमी आहे, पुढे पुढल्या रानात लय पोहतो, बर आणि सुंदर खालनं पळतो म्हणजे आपण गाडी पळाली चांगली पळाली काढणार ह्या हे पायरा करताना ही बी मित्रांनो लक्षात ठेवलं, नरमादी दोन्ही पुढे पळणार नसावी, दोन्ही पाठीमागे नसावी, नरमादी पळाली त्यामुळे हे यश भेटलं. पण झाला तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला खऱ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने झाला ओरिजिनल हो ना, आमची इच्छा होती ओरिजिनल आम्ही यावर्षी करावं. बरं चार फेरा काय विषय आहे, काय झालं गटाला आपल्या गाडीचं झूम उडलं, खायला चार पाच झालं झूम उडलं आणि गाडी आपली लॉबी झाली मार्गाला, नंतर आपण 33 पळालो लगेच. मला वाटते मित्रांनो ह्यांचं ज्यावेळेस पहिल्यांदा झालं त्यावेळेस जू कदाचित वीक असेल त्यामुळे जू तुटलं, पण तुमच्यासाठी तो एक चांगला म्हणजे आपण असं म्हणू चांगलं संकेत होतं. हा चांगलं संकेत होतं, लागलं पण पायाला पण लागलं डाव्या पायाला इजा झाली, म्हणजे एवढी नाही इजा झाली पण इजा नॉर्मल झाली, नॉर्मल इजा झाली. तर त्यातून बैल पळायला सगळ्या गोष्टी झाल्या, सेमी पास केलं त्यावेळेस काय वाटलं? आनंद वाटला, सगळ्या पोरांची इच्छा होती आमची, विंगची सगळी टीम आहे, आकाशनगरची टीम आहे, मुंबईवरून आली त्यांची पण अपेक्षा होती, पहिला अपेक्षा पूर्ण केली आमची. किती लोकांची टीम आहे तुमच्या? आमची कमीत कमी आता इथं आमच्या गावातली विंगातली आकाशनगर मधली मिळून 100 जण आहेत. बर म्हणजे आता सेलिब्रेशन होणार पोरान डीजे सांगितलंय, डीजे डीजे सांगितलं. बर कुठल्या नाव गाडी पळते ही? पळती सार्थक विजय पाटील आकाशनगर विंग, गंगाराम शेठ पाटील भोपूर आणि कारगिल ग्रुप हे दुटणे. बर कारगिल नक्की कुठला बैला तो उल्लेख करताय? जुना कारगिल, जुना बैल होता आपल्या गंगाराम शेठचा आणि आपलं कारगिल ग्रुप संतोष शेठ आणि ती टीम आहे विश्वनाथ शेठ. बाजा बरोबर पळायचा कारगिल तो असेल का? लेंगरे जपान बरोबर पळायचा. बरं हा तर मित्रांनो ती अशी जुनी बैल, जुनी बैलानंतर परत हा बैल येतो हा सुंदर आणि एक मोठ्या मैदानात मोठं यश मिळवतो महाराष्ट्र केसरी. आता म्हणू खऱ्या अर्थाने तुम्ही बॅनर टाकू शकता की महाराष्ट्र केसरी सुंदर. दुसरा एक बैल होता आमचा पहिला महेश देवकर आकाशनगर आणि गंगाराम शेठ पाटील भोपूर यांचा एक पक्षा पळायचा, तो पण कोयला एक दोन वेळा राहिलेला नामांकित बैल, पुशीगावचे एक नंबर केलेलं मोठा मोठा मराठात गाजलेला बैल होता, त्याच्या पाठीमुळे आमचं नाव करतोय. पळण्याची पद्धत सांगा, खालून सांगितलं पण तोंडाला म्हणजे नेहमीच निकाल घेतो, निकालला हावराज आहे, निकालला हावराज, निकालला. मित्रांनो अशा पद्धतीनं हे महाराष्ट्र केसरी झालेत आणि ह्यांना शुभेच्छा. आज विंग म्हणजे जोश आहे तर ह्या जोशाला मी अडथळा बनत नाही, त्यांना एक मी असं ऑल द बेस्ट करतो, असंच गोलाला तर हवं आणि विंगमधल्या सगळे जे तरुण आहे त्याला नाचण्याची आनंदी होण्याची संधी मिळावी. धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत आला याबद्दल तुमचे आम्ही आभार आहे, पुढे असंच येत राहा, शुभेच्छा तुम्हाला, संधी द्यावी मी येणार. धन्यवाद, धन्यवाद.